न्यूज विथ सेलिब्रिटी अँकर मध्ये ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आलोक, अत्यंत मस्त अशा तू बातम्या वाचल्या असं मला वाटतं. तू रोल बदलावास आता, कसा होता अनुभव? मला अत्यंत मजा आली. सुरुवातीला टेन्शन आलं होतं की फार अवघड काम आहे, इतक्या वेगवेगळ्या बातम्या आपण एका पाठोपाठ वाचणार आहोत, पण अर्थात तूही होतास बरोबर आणि फार मला आनंद वाटला आणि मजा आली. फार अवघड काम आहे हे नक्की मला इथे नमूद करावं असं वाटतं. अगदी बरोबर. आलोक, श्यामची आई, त्याच्यानंतर श्वास असेल कोर्ट आणि आता कासव, कासवला ते सुवर्ण कमळने सन्मानित करण्यात आलेले, कसा होता अनुभव? सिनेमा एक्झॅक्टली गेल्या वर्षी याच काळात आमचं शूटिंग संपलं, साधारण 30 एप्रिलच्या सुमारास शूटिंग संपलं आणि आता एक वर्षाने याला सुवर्ण कमळ मिळालंय. बरोबर. आम्हाला अर्थातच काम करत असताना देवगडवर संपूर्ण शूटिंग झालं, कल्पना नव्हती की त्याला सुवर्ण कमळ मिळेल. आम्ही आमचं सगळ्यांनीच काम आमचं योग्य पद्धतीने करायचं, पण कुठेतरी छान चित्रपट बनतोय ही भावना तेव्हा असेलच. अर्थातच मी सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर गेली 33 वर्ष साधारण वेगवेगळे सातत्याने सिनेमे बनवत आहेत आणि त्यांच्या अनेक सिनेमांना यापूर्वी राष्ट्रीय पुरस्कार त्यांना इंडिव्हिज्युअली मिळाले होते, त्यांच्या सिनेमातल्या कलाकारांना मिळाले होते, पण सुवर्ण कमळ त्यांना कधी मिळालं नव्हतं त्यांच्या सिनेमाला म्हणून. तर त्या सिनेमाचा मी भाग आहे याविषयी मला विशेष आनंद आहे आणि अशी फार मोजकी लोक आहेत जी इतक्या सातत्यपूर्ण काम करतात सिनेमासाठी, त्यातले ते एक आहेत आणि ते माझ्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यावर त्यांच्यावर काम करायला मिळालं हा एक फार मोठा. अगदी बरोबर आहे. प्रेक्षकांना देखील उत्सुकता आहे कधी सिनेमा रिलीज होतो. हो, आम्ही मलाही तेवढीच उत्सुकता आहे. मोहन आगाशे आमचे एक त्यातले प्रोड्युसर आहेत आणि ते पण प्राणपणाने लढत आहेत की लवकरात लवकर सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा हा सिनेमा बघायला मिळेल अशी आमची सगळ्यांचीच इच्छा आहे. अगदी बरोबर, प्रयत्न करूया. अगदी बरोबर. कासवचा सारांश काय सांगशील, कथानक बद्दल काय बोलशील? कासव ही गोष्ट ही एका मानव नावाचा जे पात्र आहे ज्याचं काम मी केलंय आणि जानकी नावाची एक बाई आहे, या दोघांच्या नात्यावरची एका अर्थाने गोष्ट आहे. मानव हा डिप्रेशन मध्ये आहे, तो नैराश्याच्या एका फेज मधून जातोय आणि जानकीला तो एका ठिकाणी एका बसस्टॉप वरती पडलेला दिसतो, तो नैराश्याच्या फेज मध्ये आणि ती त्याला घेऊन देवगड सारख्या ठिकाणी जिथे कासवांच्या संवर्धनाचं काम चाललंय, तर ती त्याला घेऊन तिथे कासवांच्या संवर्धनाच्या कामाची इथे घेऊन जाते आणि हा नैराश्यातून कसा बाहेर येतो, डिप्रेशन मधनं मानव कसा बाहेर येतो याची गोष्ट आहे आणि जानकी आणि त्याच्या नात्याची गोष्ट म्हणजे पॉझिटिव्ह स्टोरी आहे, अत्यंत पॉझिटिव्ह गोष्ट आहे. तो नैराश्यातून बाहेर येऊन पुन्हा एकदा जगण्याकडे सांगशील की फोकच्या यादीत देखील जे काही जे आउट ऑफ ट्रॅक काम करतायत अशा युवकांच्या यादीत तुझं नाव आहे, त्याबद्दल काय सांगशील? ती जे नाव आलेलं आहे ते नाटकातल्या कामासाठी आलेलं आहे आणि मला असं वाटतं की जी कामं मी आतापर्यंत मी जागर या संस्थेतनं मी काम करायला सुरू केलं, त्यांचं समन्वय असेल, आसक्त असेल, मोहित टाकळकर आसक्तनं काम करतो किंवा अतुल पेठे काम करतात, अतुल कुमारचं काम आहे, तर या सगळ्यांकडनं शशांक शेंडे, किरण यज्ञोपवीत या सगळ्यांबरोबर काम करत करत जे मला मी दिग्दर्शन करू शकलो नाटकांचं, त्या सगळ्याचं मिळून मला असं वाटतं की कामाची दखल घेतली गेली आहे आणि मला ती कामाची दखल घेणं फार महत्त्वाचं वाटतं कारण त्यांनी मला नवीन काम करायला प्रोत्साहन मिळालं आहे, त्यामुळे मला फार आनंद आहे की तिथे नाव निवडलं गेलं. गेल्या वर्षी निपुण धर्माधिकारीचं नाव याच्यात निवडलं गेलं होतं आणि आम्ही दोघांनी अजून आमेय वाघ आहे, अभय आहे, अजून आम्ही 5-6 जणांनी मिळून नाटक कंपनी संस्थाही सुरू केली, तर आम्ही त्यातनं कार्यरत आहोत. आलोक, तू इथे आलास, तुझे अनुभव शेअर केलेस आणि तुझ्या करिअरला आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच, मला खूप मजा आली, धन्यवाद. न्यूज विथ सेलिब्रिटी अँकर मध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा G24 तास, रहा एक पाऊल पुढे. G24 तास, रहा एक पाऊल पुढे.